एक सुंदर विमानतळ चिपी इथं उभारायला आहे. विमानतळ झालं की जिल्ह्याचा विकास दर सुद्धा तिप्पट वाढतो, त्याप्रमाणे जिल्ह्याचा विकास होण्यास विमानतळाचा उपयोग होईल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. सिंधुदुर्गवासियांचं स्वप्न असलेल्या चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध लोकोपयोगी योजना आणि उपक्रमांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. चिपी इथं असलेल्या विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत होणार असल्यानं सकाळपासूनच चिपी विमानतळ आणि परिसरात कार्यक्रमाची लगीन घाई दिसत होती. विमानतळ परिसर आणि टर्मिनल इमारत सजवण्यात आली होती. पालकमंत्री दीपक केसरकर तर 10:15 सुमाराला विमानतळावर उपस्थित राहून सर्व व्यवस्था पाहत होते. 10:30 विमानतळाचे विकासक असलेल्या IRB संचालक सुधाताई म्हैसकर आणि सौदीपाली वीरेंद्र म्हैसकर यांचं आगमन झालं. केसरकर यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर 11:15 सुमाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि सौ उमा प्रभू यांचं एकाच विमानातून आगमन झालं. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फीत कापून विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केलं. त्यानंतर टर्मिनल इमारतीमध्येच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री महादेव जानकर, खासदार नारायण राणे, IRB संचालक म्हैसकर कुटुंबीय, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हापूस आंब्याचा हार घालून आणि घोंगडी देऊन स्वागत करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध लोकोपयोगी योजना आणि उपक्रमांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यामध्ये चांदा ते बांधा योजनेतल्या बहुप्रजातीय मत्स्यबीज निर्मिती केंद्र आणि आनंदवाडी बंदर प्रकल्प यांचं भूमिपूजन, सिंधुदुर्गमधील CCTV प्रकल्प, देवगडमधील पवन ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण अशा विविध लोकोपयोगी प्रकल्पांचा समावेश आहे. तसंच विविध योजनांतल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजुरीपत्र देण्यात आलं. 168 बंधाऱ्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात डिजिटल भूमिपूजन सुद्धा यावेळी करण्यात आलं. महिला सशक्तीकरण अंतर्गत शिलाई मशीन आणि सायकलचं वितरण महिलांना करण्यात आलं. यावेळी IRB संचालिका सुधाताई म्हैसकर यांचा दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विमानतळावरून लवकरच नियमित विमानसेवा सुरू होईल असं केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं. रत्नागिरी विमानतळ लवकरच कार्यान्वित करण्यासाठी आज एअरपोर्ट अथॉरिटी आणि राज्य सरकार यांच्यात करारावर स्वाक्षऱ्या झाल्याचं प्रभू यांनी सांगितलं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये लवकरात लवकर विमानसेवा सुरू होण्यासाठी Udaan 3.1 अंतर्गत विमान कंपन्यांकडून बोली मागवण्यात आल्याचं प्रभू म्हणाले. एक सुंदर विमानतळ चिपी इथं उभं राहिलंय. विमानतळ झालं की विकासाचा दर सुद्धा तिपटीनं वाढतो, त्याप्रमाणे जिल्ह्याचा विकास व्हायला विमानतळाचा उपयोग होईल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री महादेव जानकर यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये केला. त्यांच्या भाषणाचा लाभ यावेळी उपस्थितांनी घेतला. राज्यातल्या 2.5 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून जाहीर केलं. एकंदरीतच विमानतळाचं नाही तर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन आज झालं आणि सर्वसामान्य सिंधुदुर्गवासियांच्या मनात विमान उड्डाण कधी होणार हा प्रश्न उभा राहिला. वक्त्यांच्या भाषणातून तो दिवससुद्धा लवकरच उगवेल असा विश्वास निर्माण झाला असला तरी त्यासाठी नेमकी किती प्रतीक्षा करावी लागेल या प्रश्नाचं उत्तर आज तरी अधांतरीच आहे. निलेश जोशी, कोकणनाव, चिपी, परुळे.